नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे युवा मार्गदर्शन। यामध्ये आपण आज बघणार आहोत नवीन अभ्यासक्रमानुसार एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता कशाला म्हणतात हे सगळं जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल। या ठिकाणी ही जी डायग्राम आहे आणि या संदर्भात विचारले जाणारे जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत किंवा एकंदरीत हे आपण कसं समजून घ्यायचं या तीन बाबी समजल्याशिवाय आपल्याला ते पूर्णपणे कळणार नाही। तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी असं लक्षात घ्यायला पाहिजे की जे दोन या ठिकाणी या लाल याच्यामध्ये आपण ज्या डायग्राम म्हणजे हे अक्ष जे दिलेले आहे श अक्ष आणि य अक्ष, तर या संदर्भामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल। श अक्ष जो असतो तर एकूण वस्तूचे जे नग आहेत तर ते एकूण वस्तूच्या नगाच्या संदर्भात ते या ठिकाणी दाखवले आहेत। म्हणजे बघा इथं 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, त्यानंतर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता ही नेहमी य अक्षावर दाखवलेली असते। या ठिकाणी 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32 अशा क्रमाने दाखवलेली आहे किंवा ती काही वेळेला 1, 2, 3, 4, 5, 6 अशाही क्रमाने दाखवल्या जाऊ शकते। त्यानंतर हा जो वक्र आपला आहे तो एकूण उपयोगिता वक्र या ठिकाणी आपण दाखवलेला आहे। एकूण उपयोगिता वक्र हा याची दिशा आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ते जशा जशा वस्तूचा वापर होत जातो तसा तसा तो वक्र एकंदरीत मग काही वस्तूचा वापर झाल्यानंतर त्याचा वक्र कसा एकंदरीत झुकतो आणि तो कुठल्या बाजूला झुकतो आपल्याला माहीत आहे। तो नेहमी मग एकंदरीत त्याचं एक सीमांत म्हणजे समाधानाचा बिंदू झाल्यानंतर तो आपल्याला खाली येताना त्या ठिकाणी दिसून येतो म्हणजे कमाल समाधानाचा बिंदू। आणि मग एकूण उपयोगिता वक्र त्यानंतर मग उच्चतम ज्या वेळेला आपल्याला माहीत आहे एक समाधान ज्या वेळेला उपभोक्त्याला होतो एकूण उपयोगिता वक्र आपल्याला माहीत आहे। एकूण उपयोगिता वक्र जो आहे तो एका म्हणजे कमाल बिंदूनंतर तो ऋण होताना मग या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। तुम्हाला मी एक या ठिकाणी उदाहरण देतो। समजा आपल्याला उपवास आहे, उपवास म्हटल्यानंतर आपल्याला भूक लागत असते, मग आपण बाजारात गेलो किंवा बाजारातून एखादी वस्तू आपण घेतो। असं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण असं केळीचं उदाहरण घेऊया। उपवास आपल्याला भूक लागलेली असते मग काय करतो आपण, पहिलं एक केळाचा एक त्या ठिकाणी नग घेतो। तर पहिला केळाचा नग घेतल्यानंतर आपल्याला जे एकूण समाधान जे आहे किंवा त्या एका केळाच्या नगापासून जे मिळणारे आपल्याला एकूण जे समाधान आहे तर ते प्रथम आपल्याला असं लक्षात येतं की ते जास्त असतं। परंतु जसं जसं मग एकंदरीत आपण ते केळाचे नग इतर खात जातो, दुसरा नग खातो, तिसरा नग खातो, तर एकूण आपली उपयोगिता त्या ठिकाणी वाढत जाते। परंतु जसं आपण चौथ्या नगापासून सुरुवात करतो तर एकूण उपयोगिता आपली वाढलेली असते, परंतु मग पाचवा सहावा नग खाल्ल्यानंतर त्या केळाची उपयोगिता कारण आपलं जे समाधान आहे जी आपल्याला लागलेली भूक होती ते कुठेतरी एक मंदावते आणि नंतर मग पाचव्या सहाव्या केळानंतर इथे आपल्याला ते केळ खावंही वाटणार नाही कारण आपली जी भूक आहे ती या ठिकाणी निश्चितपणे मंदावलेली असेल। म्हणून सातवं जे आपण केळ खाल्लं ती आपल्याला आवश्यकता नसतानाही आपण त्या ठिकाणी खात असतो असं आपल्याला दिसून येईल। मग एकंदरीत यामध्ये आपल्याला असं तर या अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता ही या ठिकाणी दर्शवण्यात येते असं आपल्या लक्षात येईल। त्यानंतर आता बघू आपण या ठिकाणून हे जे आपले एकंदरीत सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगितेचे जे वैशिष्ट्य आहे बघा या ठिकाणी आता श हे वस्तूचे नग दर्शवते। या ठिकाणी श अक्ष जो आहे तो या ठिकाणी वस्तूचे नग दर्शवित असलेला आपल्याला लक्षात येतं। त्यानंतर ये आहे एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता। बघा आता या अक्षावर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दर्शवण्यात आलेली आहे। त्यानंतर पहिला या ठिकाणचा मुद्दा आहे त्यानंतर आहे सीमांत उपयोगिता वक्र शून्य आणि ऋणात्मक पातळी दाखवितो। बघा आता सीमांत उपयोगिता वक्र जो आहे आपल्याला तो शून्य आणि ऋणात्मक पातळी या ठिकाणी दाखवत असलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान असतात। आता हे आपल्याला या ठिकाणी डायग्राम बघावं लागेल की सुरुवातीला एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता समान कशा असतात। या ठिकाणी बघा या ठिकाणी पहिला नग ज्या वेळेला आपण त्याचा उपयोग घेतो उपभोग घेतो तर या वेळेला एकूण उपयोगिता जी आहे तर ती 10 मिळते। म्हणजे बघा या ठिकाणी असं लक्षात येईल हे पहिला नग आपण वापरला एकूण उपयोगिता 8 आणि 12 म्हणजे ती 10 आहे। त्यानंतर सीमांत उपयोगिता एकंदरीत सीमांत उपयोगिता पण आपल्याला या ठिकाणी 10 असलेली दिसून येते। त्यानंतर आपण ज्या वेळेला दुसरा नग वापरू म्हणजे बघा उपयोगिता समान असतात मग क्षय वस्तूच्या नगाचा उपभोग घेतला जातो। दुसरा मुद्दा बघा वस्तूच्या नगाचा उपभोग घेतला जातो
तशी तशी एकूण उपयोगिता घटत जाते। म्हणजे वस्तूचा उपभोग घेत असताना एकूण जी उपयोगिता आहे ती घटत जाते, हे आपल्याला उदाहरणादाखल लक्षात घ्यावं लागेल। म्हणजे दुसऱ्या वस्तूचा ज्या वेळेस आपण वापर केला, पहिल्या वस्तूच्या नगाच्या वेळेस एकंदरीत आपल्याला 10 उपयोगिता सीमांत होती, परंतु दुसरं वस्तू ज्या वेळेला आपण या ठिकाणी वापरणार आहोत तर आपल्याला एकूण उपयोगिता जी आहे या ठिकाणी ती वाढलेली दिसेल। या ठिकाणी ती 18 गेलेली आहे एकूण उपयोगिता, बघा इथे ती 18 गेलेली असेल, परंतु त्याच ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा वापर करत असताना आपल्याला एकूण उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता जी आहे ती 8 आलेली दिसून येते। या ठिकाणी बघा हा वक्र असा किती कमी होत जाते। त्यानंतर तिसऱ्या वस्तूचा आपण बघूया, तिसऱ्या वस्तूचा वापर करत असताना एकूण उपयोगिता जी आहे ती 24 असेल। या ठिकाणी बघा आता तिसऱ्या वस्तूचा वापर आपण करत आहोत आणि एकूण उपयोगिता आपली 24 असलेली आपल्याला दिसून येते, परंतु या ठिकाणी सीमांत उपयोगिता आपली घटत चाललेली आपल्याला दिसून येते। बघा या ठिकाणी तिसऱ्या वस्तूचं मग ती एकंदरीत 8 खाली आलेली आहे। तिसऱ्या वस्तूचा वापर ज्या वेळेला आपण करतो ती 8 खाली लिहाय येते, म्हणजे त्या ठिकाणी 6 ती तिसऱ्या वस्तूच्या वापरामध्ये आलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर चौथ्या वस्तूमध्ये नेमकं काय होतं, एकूण उपयोगिता 28 होते आणि एकंदरीत सीमांत उपयोगिता हे आपल्याला 4 दिसलेली दिसून येते। मग बघा आता चौथ्या याच्यामध्ये एकंदरीत जी आहे ती 28 झालेली आहे एकूण उपयोगिता, परंतु त्याची सीमान उपयोगिता जी आहे तर ती चौथ्या वस्तूमध्ये आपल्याला 4, बघा म्हणजे चौथ्या वस्तूमध्ये ती 4 बरोबर आलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। हे बघा हा डायग्राम येत आहे, म्हणजे ती 4 झालेली आहे सीमांत उपयोगिता। त्यानंतर पाचवं एकंदरीत जे आपण वस्तू वापरू तर त्या पाचव्या वस्तूमध्ये जर आपण पाहिलं तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे सीमांत उपयोगिता ही 30 झालेली आहे, 32 खाली म्हणजे ही 30 ही ती पाचव्या वस्तूमध्ये होणार आणि ये त्याची सीमांत उपयोगिता पाचव्या वस्तूमध्ये जर आपल्या लक्षात आलं तर ती 2 म्हणजे 4 खाली, बघा आता तर ती 4 खाली पाचव्या वस्तूमध्ये ती 2 झालेली आपल्या लक्षात येईल। आणि मग नेमकं काय होतं, सहाव्या वस्तूमध्ये, सहाव्या वस्तूचा ज्यावर आपण वापर करतो एकूण उपयोगिता ही महत्तम होते, बघा ही 30 होते बरोबर आहे, आणि सहाव्या वस्तूच्या नंतर मग एकंदरीत सीमांत उपयोगिता जी आहे तर ती या ठिकाणी 0 असलेली, म्हणजे जो आपण इथून सुरुवात केली तर ती 0 असलेली आपल्याला सहाव्या वस्तूनंतर दिसून येते। आणि ज्या वेळेला आपण सातवी वस्तू वापरू तर मग एकूण उपयोगिता जी आहे तर ती आपल्याला 28 झालेली दिसून येईल सातव्या वस्तूच्या वापरामध्ये, म्हणजे ती इथं येईल आणि उपभोक्त्याचं जे आहे महत्तम समाधान या ठिकाणी होत असतं। आणि एकदा का हे महत्तम समाधान झालं तर या महत्तम समाधानानंतर कमाल म्हणजे एकूण उपयोगिता वक्र जो आहे बघा तर तो या दिशेने आपल्याला झुकलेला दिसून येईल। मग आपल्याला लक्षात येईल की पहिल्या वस्तूच्या वापरानंतर एकूण उपयोगिता वाढत जाते, परंतु जी सीमांत उपयोगिता आहे त्या वस्तूपासून मिळणारं त्याचं जे समाधान आहे तर एका सर्वोच्च बिंदूवर गेल्यानंतर ते परत खालच्या दिशेने आपल्याला येताना म्हणजे सीमांत उपयोगिता ऋण होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर मित्रांनो तिसरा मुद्दा आपण बघणार आहोत, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते। बघा त्या ठिकाणी जेव्हा एकूण उपयोगिता म्हणजे ती आपण 30 पर्यंत दाखवलेली आहे, बघा हा 30 पर्यंत म्हणजे या ठिकाणी काय झालं, जो उपभोक्ता आहे त्याने त्याचं समाधान म्हणजे कमालीचा जो तृप्त बिंदू आहे तर तो या ठिकाणी होतो आणि त्यानंतर मग सीमांत उपयोगिता आपल्याला माहित आहे की ते 0 हे या ठिकाणी आपण दाखवलेली आहे, सीमांत उपयोगिता त्याची 0 होताना आपल्याला दिसून येते। त्यानंतर चौथा मुद्दा आहे, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते, म्हणजे सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू, म्हणजे जेव्हा एकूण उपयोगिता घटते म्हणजे काय, या ठिकाणी ती उपयोगिता घटत येते म्हणजे त्याचा जो कमालीचा जो आहे तृप्ती बिंदू म्हणजे त्याचं सर्वाधिक समाधान या ठिकाणी होत असतं आणि ते सर्वाधिक समाधान झाल्यानंतर मग त्याचा तो समाधानाचा तृप्ती बिंदू होतो आणि सीमांत उपयोगिता जी आहे आपल्याला माहित आहे या ठिकाणून ती या ठिकाणी सीमांत उपयोगिता म्हणजे 6 वस्तूनंतर जे 7 वस्तू ते वापरत तर त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ऋण होत असताना त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल। त्यानंतर आहे सर्व याच्यामध्ये म्हणजे तृप्ती बिंदू गाठल्यानंतर म्हणजे सर्वांनी तृप्ती बिंदू गाठल्यानंतर
उपभोक्ता उपभोग घेण्याचे थांबतो। म्हणजे आपण या ठिकाणी जे पहिल्यांदा उदाहरण घेतलं होतं की त्याने दोन चार केळं खाल्लेली आहेत त्यापर्यंत त्याचं एकूण उपयुक्तता वाढली, परंतु सीमांत उपयुक्तता त्याची घटत आहे। म्हणजे तो पाच केळी खाल्ल्यानंतर सहावी केळ तो खाईल, परंतु सातवी केळ खाण्याची आवश्यकता त्याला भासणार नाही, त्याला कुठल्याही पद्धतीची गरज भासणार नाही, असं आपल्या या ठिकाणी लक्षात येईल। त्यानंतर आहे नंतरचा मुद्दा, तृप्ती बिंदू नंतर समाधानाचे रूपांतर असमाधानामध्ये होते। बघा या ठिकाणी तृप्ती बिंदू झाला म्हणजे त्याला तिथे सर्वोच्च समाधान झालं, या ठिकाणी काय होतं, जे त्याला समाधान होत होत समाधान, तर त्याच्या विरुद्ध आपल्याला करावं लागेल ते म्हणजे तिथे अ लावायचा, त्याला असमाधान या ठिकाणी होते। म्हणजे एकंदरीत त्याचं समजा आपण ते परत एकदा तेच उदाहरण लिहूया की त्या उपवासाच्या दिवशी त्याने केळी खाल्ल्यानंतर सातवी केळी जी त्याला खायची आहे, तर त्याला त्या ठिकाणी जे समाधान पहिल्या केळापासून मिळालं, त्या एकदा समाधान झाल्यानंतर तृप्त बिंदू त्याचा झाल्यानंतर त्याला मग त्या सातव्या केळापासून असमाधान प्राप्त होतं, त्याला ते नकोस वाटतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता हा पाठ समजला। यामध्ये एकंदरीत सीमांत उपयोगिता व एकूण उपयुक्तता आणि सीमांत उपयुक्तता वक्र कोण्या बाजूला दर्शवला जातो, त्यानंतर सीमांत एकंदरीत वस्तूचे नग कसे असतात, सीमांत उपयुक्तता ऋण केव्हा होते, एकूण उपयुक्ततेचा वक्र काय असतो, आणि सर्वोच्च बिंदू म्हणजे कमालीचा सर्वोच्च बिंदू हा कसा असतो, आपण विभिन्न डायग्रामच्या माध्यमातून जसं पहिल्या वस्तूनंतर कुठे त्याला समाधान होतं, त्यानंतर पाचव्या सहाव्या वस्तूला एकंदरीत ते 28 पर्यंत कसं येतं, या सगळ्या बाबी आपण आजच्या या डायग्रामच्या माध्यमातून अभ्यासल्या। तरी आपला हा व्हिडिओ आता ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला त्यांनी सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे, मित्रांनो शेअर जास्तीत जास्त करायचा आहे। धन्यवाद।